अडचण अशी आहे की लोक आम्हाला म्हणतात तुम्हाला खासदार म्हणून निवडून दिलं, तुमच्याकडून एक काम होईना, यांना तसं कोणी म्हणू शकत नाही. कोणी म्हणू शकत का तुम्हाला वेळे साहेब? एखाद्याला समजा राग आला तो काय म्हणणार आहे, जाऊ दे आपण आपल्याकडून दुर्दैवाने चांगलं काम नाही झालं म्हणून त्यांचा पराभव झाला तर म्हणे तो कोणत्या तोंडाची, पण आणखी तशी परिस्थिती नाही म्हणून मी त्यांना पुढे करतो, म्हणून सगळे आज त्यांच्याकडे ढकलतो आणि मग आमची सेटिंग घ्या आपसात. कसं करायचं काय करायचं आम्ही बसतो, आम्ही चर्चा करतो आणि मग विकास होतो. वैशिष्ट्य हे नाहीये की निधी एवढ्या कमी वेळामध्ये या सगळ्या गावांमध्ये आला, बंधारे आले, 25-15 निधी आला, जनसुविधेचा निधी आला, नागरी सुविधेचा निधी आला. वैशिष्ट्य हे नाहीये, वैशिष्ट्य हे आहे की या निधीसाठी मागच्या 1.5 वर्षामध्ये कर्डिले साहेब एकाही सरपंचाला कोणालाही टक्केवारी द्यावा लागली नाही, ना जिल्हा परिषदला द्यावा लागली, एकही रस्ता मंजूर करण्यासाठी एकदाच फक्त कर्डिले साहेबांकडे गेले, अर्ज दिला, तिकडून छाननी झाली, माझ्याकडे आली ती छाननी समिती आमची. तसं लोकसभेला छाननी समिती असते, तिथं नगर तालुक्याला छाननी समिती आणि त्या छाननी समितीमध्ये एकच सदस्य ते कर्डिले साहेब. आणि मग त्या छाननी समितीकडून आलं का माझ्याकडे कागद येतो, मग आम्ही ते सांगतो साहेब असं असं आहे, आपण असं करू असं करू. आता आम्हाला हा विषय जो त्यांनी मांडला या गावात मी कदाचित दुसऱ्यांदाही झालो असेल, पहिल्यांदा आनंदाचा शिधा वाटायला पण दिवाळीच्या निमित्ताने आलो होतो आणि तेव्हा कोणीतरी म्हटलं साहेब पूल आम्हाला जायला पूलच नाहीये. सत्ता आली, कडेले साहेबांनी लगेच सांगितलं, लगेच आपण त्या ठिकाणी पुलाला झाली निधी दिला. तर विकास हा निरंतर प्रक्रिया आहे, विकास होतो, विकास होत राहणार आणि या सगळ्या प्रवासामध्ये मला खरंच आनंद वाटतो की या 1.5 वर्षाच्या राज्यामध्ये आलेल्या सरकारमध्ये काम करत असताना माननीय कडेले साहेबांच्या नेतृत्वाखाली नगर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आज निधी येतोय, कामं सुरू होत आहेत. नुसतं नारळ फोडून आपण जात नाहीये, पण नारळ फोडल्यानंतर काम सुरू होऊन त्या ठिकाणी 3 महिने 4 महिने 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ते काम पूर्ण देखील होतं. तर या ज्या विश्वासाने आपण मला त्या ठिकाणी निवडून दिलं, अनेक आरोप होतात, अनेक प्रत्यारोप होतात, रोज पेपरमध्ये वाचायला मिळतं, मी काय पेपर वाचत नाही, मला अनेक लोक येऊन भेटतात, साहेब ते असं बोलले, कोणी असं म्हटलं. माझा फार छोटासा प्रश्न असतो की 4.5 वर्ष कुठं होते? 4.5 वर्षामध्ये जेव्हा हे सगळा विकास होत होता, नगरचा फ्लायओव्हर झाला, नगरचा बायपास झाला, नगर क्रमांक रस्ता झाला, वयश्री योजना झाली, शासन आपल्या जारी कार्यक्रम झाले, कोविडच्या कालावधीमध्ये जेव्हा इंजेक्शन लागणार होते, हे कुठं होते? 4.5 वर्ष न दिसणारे लोक शेवटच्या 3 महिन्यामध्ये आता येऊन बाहेर, ते किती कार्यक्षम आहेत आणि ते कसं समाजाचं भलं करू शकतात हे जेव्हा बोलतात तेव्हा मला त्यांना सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की हा काय कुठला दुर्गम भाग नाही, हा नगर जिल्हा आहे. इथं लोक प्रत्येकाला ओळखतात, कोणाला मतदान टाकलं तर काय होईल, कोण खरं आपल्या बाजूने उभं राहू शकतो, आपल्या मुलाचं भवितव्य कोणाच्या हातात दिलं पाहिजे, हा नगर जिल्हा आहे. अनेक लोकांना अजून अंदाज नाही, काही ठराविक लोक लाटेमध्ये आले असतील हे त्यांचं भाग्य होतं, पण मी तर उलट म्हणतो की ज्यांची इच्छा असेल त्यांनी पण प्रयत्न करून पाहावा, माझी काही हरकत नाही, करून पहा प्रयत्न, प्रयत्न केला पाहिजे, बिनविरुद्ध मी होणार नाही. कोणीतरी उभत राहणार आहे मग मला काहीतरी बरं. आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये राजकीय विशेषज्ञ फार आहेत, विश्लेषण करायला आवड आहे सगळ्यांची. अनेक लोक म्हणतात तुम्हाला माहितीये का हा उभं राहणार आहे, तुम्हाला माहिती का तो उभं राहणार आहे. मी म्हटलं कोण उभं राहतं याच्याशी माझा काही संबंध नाही, मी माझ्या केलेल्या विकासाच्या आधारावरच मतदान मागणार आहे आणि त्या आधारावर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली परत एकदा मला पक्षाने जर संधी दिली तर मी पूर्ण माझं केलेलं काम आणि या प्रत्येकाला उत्तर मी अवश्य देईन. पण आता आज लगेच वातावरण पेटवणं माझी इच्छा नाही, उत्तर माझे सगळ्यांचे आहेत
आणि तुम्हाला माहिती आहे मी कसे भाषण करतो, त्यामुळे मला काही सांगायची गरज नाही. मी कपडे सुद्धा ठेवणार नाही. पूर्णपणे कोणाचं खातं कोणत्या बँक अकाउंट मध्ये आहे, कोण कुठं जात, कोण रात्री बाहेर पडत, कोणाच्या घरी जात, माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग पण आहे. गडरे सर, या सगळं कशाला काढायचं? सगळं गोपनीय अहवाल आहे. तो गोपनीय अहवाल मी छाननी समितीकडे पाठवतो आणि मग छाननी समितीने ठरवायचं की त्याच्यापैकी रोज कोणतं पिक्चर रिलीज करायचं. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की माझ्यावर टीका टिप्पणी करण्याने मी चिडेल, पण मी 6 महिन्यापूर्वीच तयारी सुरू केली. मी 6 महिन्यापूर्वीच यांच्या पाठीमागे लोक ठेवले, हे काय करतात काय नाही, आणि सगळ्या पुराव्यासहित एकदा फक्त उभं राहतो.